मित्रांनो, आज तारीख आहे 9 फेब्रुवारी 2020, वार आहे रविवार आणि आता सकाळचे 12 वाजलेले. आज सकाळी मला सचिनचा मेसेज आला होता की एक मराठी युट्यूबर जीवन कदम म्हणून जो आहे तर त्याचा आज बालगंधर्वला मीटअप आहे, सो आपण जायचं का? तर मी त्याला म्हणालो की ठीक आहे, आपण जाऊयात. तो आत्ता त्याच्या घरून माझ्या घरी येणार आहे आणि तो आल्यानंतर आम्ही इकडनं दोघं बालगंधर्वला जाणार आहे. साधारण 1 वाजता तो मीटअप सुरू होणार आहे, तर आम्ही त्या मीटअपला जाणार आहे आणि बरेच दिवसापासूनची आमची इच्छा होती की जीवन कदमला भेटायचं, सो ती आज पूर्ण होईल. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सचिन 12 वाजता घरी येणार आहे, तर 12:30 वाजले, त्याला थोडासा अर्धा तास लेट झाला बट आला तो. आणि आता आम्ही निघालो आहे बालगंधर्वकडे. मला वाटतं ऑलमोस्ट आम्ही पोचतच आलो आहे, साधारण 1-5 मिनिटामध्ये आम्ही तिथे पोचू आणि मग पोचल्यावरती पूर्ण आपण बोलूया. फायनली हा सचिन आलेला आहे तो. तर आत्ता आम्ही बालगंधर्वला पोचलेलो आहे आणि इथे मागे बाईक पार्क केली आहे. ॲक्च्युली जीवन कदमचं जो मीटअप आहे तो मला वाटतं इथे संभाजी बागेमध्ये, सो आम्ही बाईक इथे पार्क करतो आहे आणि मग तिथे चालत निघालेलो. हॅलो उमेश महाडिक, वेलकम टू के. बरेच दिवसापासून इच्छा होती की जीवनला भेटायचं. आणि सचिन कुठे गेले? आम्ही दोघांनी बरेचसे प्लॅन केले होते आणि फायनली तो दिवस आज आलेला आहे की जीवन प्रत्यक्षात आमच्या बरोबर आहे आणि छान वाटते, फार मस्त वाटते. तू पुण्यात आलाय, अजून आपल्याला बऱ्याचशा गप्पा मारायच्या. हो ते तर. आणि अजून आपण जागा शोधते. हा, बालगंधर्ववाल्याने आपल्याला आतमध्ये आलो नाही केलं बरोबर. ऐक ना, इथे इथे म्हणतोय या पार्किंग, त्यांना पार्किंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणत, तरी काही रिॲक्शन नाही दिले. सेटल व्हायला जागा पार्किंग मध्ये बसू, रिक्वेस्ट करून बघू तिकडे. इथंही चालेल जीवन बाई, हे सगळं चिलिंग पॉईंट आहे ना, पूर्ण वेळ टाकता चिलिंग पॉईंट आहे. फक्त विषय असं की याचा आवाज येत राहणार. ऍक्च्युली मला ना शूट पण करायचंय, आता मला कसं करायचं थोडा खेळ तरी. आवाज कंटिन्यू. संभाजी बागेचा मेन गेट नाही तर एकदम लास्टला आहे, तिकडे सिक्युरिटीला एकदा रिक्वेस्ट करून बघू. मग नाही देणार ना पहिली गोष्ट, हे सगळे पुणेकर आहेत. 1-4 झोपेच्या वेळेस कमेंट मध्ये टाकले सुद्धा खाली झोपून येतो. टाकले दुपारचं जेवण झालं की आमचं छोटंसं झोप असते ते सोडून आलं. पुणेच्या रस्त्यावरती भटकता भटकता म्हणला की आपली चेकिली त्यांनी दिसते का बघावं, समोर नजर गेली आणि तुझ्यासाठी आम्ही नवीन आहे, आमच्यासाठी तू अजिबात नवीन नाही, कारण तुझे सगळे व्हिडिओ आम्ही बघतो आणि ते जे बॉन्डिंग आणि एक कनेक्शन झालेलं आहे, त्यामुळे आता असं काही वाटलंच नाही की आपण कोणाला तरी वेगळ्याला भेटतोय किंवा नवीन याला भेटतोय. तुझ्यासाठी ते नवीन असणार आहे, आमच्यासाठी. मला पण अशी सवय झाली आहे, ज्यावेळी जो चेहरा माझ्याकडे स्माईल करतो ना तो मला पण, त्यामुळे मला पण त्याला इतकी सवय होऊन गेली. तुम्ही जो इतिहास आपला मांडायचा प्रयत्न करता जो आपला भव्य दिव्य इतिहास आहे, असं नाही की आपल्याकडे खूप कमी इतिहास आहे तो. तुम्ही गड जे आपल्याला काही जणांना माहीत नाही की तुम्ही काल जो व्हिडिओ टाकलाय तो बहुतेक लोकांना माहीत पण नाही की तो आहे मोदीतला गड. तर तसंच तुम्ही करताय, तुम्ही सगळे तुमचा जो क्रू असेल, राज्य जस्टिस दादा पण
आणि ही जी गोष्ट जी करता त्यासाठी आम्ही आलो की आम्हाला एक इन्स्पिरेशन भेटते की बाबा आपण पण काहीतरी केलं पाहिजे. आता या पिढीला एक वेगळं वळण लागले आणि लेटेस्ट मुलाचं कसं असते की वेस्टर्न म्युझिक पण आवडतं ते ऐकतात, तर मग त्या म्युझिकचं पण आपण त्या शाळेसाठी देतो की जेणेकरून ती लोकं ती मुलं जी कनेक्ट करते. सो त्या मुलांना मेन म्हणजे त्यांचं डायव्हर्जन करायचा हा एक मेन उद्देश. हे नंतर नंतर मला समजत गेलं की हे आपण केलं तर अजून जास्त कनेक्ट. सुंदर प्रयत्न ॲक्च्युली जेव्हा मी जो चॅनल चालू केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीमधलं चालतं तर ती मोठी गोष्ट आहे आणि मराठीमधलं आज या लेवलला पोचतं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. किंवा कंटिन्यू स्ट्रॉंग करणं आम्हालाही माहिती आहे. आता आम्ही जीवनकडे बघून आम्ही स्टार्ट केलेलं आहे म्हणजे चॅनल जे आहे तो आमच्यासाठी आणि आम्हाला माहिती की किती टेक घ्यावे लागतात, कसं बोलावं लागतं, बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असतं. पण जीवन आता माहित नाही, तू वन शॉट करतो की कधी कधी तुझ्याकडे गडबड म्हणजे कसं आता भरपूर झाले ब्लॉक. मी एक सांगा इथे चॅनल कोणाकोणाने चालू केलेलं आहे कोणाकोणाचे बरेच जण आहे तर त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची की मी ज्यावेळी चालू केलं होतं ना त्यावेळी मी माझ्या मित्रांशी बोलतो. मित्रांशी बोलताना काय करायचं तर मी प्रत्येक व्यक्तीला जो माझा बघतो ना त्याला मी माझे मित्र किंवा माझा जवळचा कोणतरी बघतो. आता तर वाढीव झाला आहे तुम्हाला बघायला मिळेल. अगेन एक अनाउन्समेंट त्याच्यासाठी बऱ्याच जण जे एक्सपेक्ट करतात की आपल्याला प्रत्येक वेळी ट्रेकचा व्हिडिओ पाहिजे राईट. सो आम्ही जर तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला तर जाणार असेल मी नंबर शेअर केला आहे माझा. ओके सगळे डीएम करतील नंबर फक्त ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस फक्त सगळ्यांना टाकलं की मी ह्या किल्ल्यावर चालणार. आम्ही पण आमच्या प्लॅनिंग येऊ आमच्या रस्त्या प्लॅनिंग मला फक्त अपेक्षा होती एक दोन जण येतील कारण की सगळ्यांना पॉसिबल एवढं सगळ्याचं ना अर्थ ट्रेकला सुद्धा. आणि प्रॉब्लेम काय माहिती का मला मी हे करेल मी केलं पण आहे पाठीमध्ये बऱ्याच जणांनी ग्रुप पण दिलं तर त्या लोकांना मला वेळ पण घ्यावा लागतो. आता सगळ्यांची बोलू नाही तर मला ग्रुप पण मदत करायची काश्मीरची बघणारी लोक फोटो आणि बाकीचे चला मग दुःख होते की आता कोणाचारी आपल्यात नाही आपण ड्रोन वाला अलंग मदनला जो काही त्रास दिला ना ओके ओके ते कॅरी करणं डिफिकल्ट. पुढे तो ड्रोन पाठीमागे माझी ती मोठी बॅग हातामध्ये दोन्ही कॅमेरे एक गोप्रो एक माझा हा मेन कॅमेरा. आता माझ्यासोबत जी पोरं होती त्यांना लाकडं पण कॅरी करायची कारण की वरती जेवण करायचं त्यावेळी तो मदन जो किल्ला होता ना एवढीच पाहिजे दिसते ना एवढीच पाहिजे हॉरिबल सगळ्या गोष्टी. आपण फायनली जीवनदाराला भेटलो आणि खूप भारी मीटअप झाला आणि पुण्यामध्ये एवढी लोक जमतील असं वाटलं नव्हतं. भयंकर जॉली माणूस आहे हा खूप जबरदस्त माणूस आहे आणि खूप छान वाटतंय आम्हाला सगळ्यांना आणि असंच तू पुढे प्रोग्रेस करत राहा. ऑल द बेस्ट तुला आमच्या सगळ्या पुणेकरांकडून शुभेच्छा आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा.
बरेचसे मी पिंपरी चिंचवडकर कडनं शुभेच्छा देतो. अरे वा, मी पुण्याचा नाही, मी पिंपरी चिंचवडचा. टू बी स्पेसिफिक, ऍक्च्युली आम्ही युएसी फॅमिली मधले पण. अरे वा, ब्लॉगमध्ये सचिनला बहुतेक तू माहीत असेल कदाचित. ड्रग डॅडी युट्यूब, ड्रग डॅडी युट्यूब चॅनल आहे. आणि हा आता सोडायचा विचार करत होता, पण मी त्याला म्हटलं अजिबात खूप छान कंटेंट आहे. बर, आणि याला सपोर्टची खूप गरज आहे. बर बर, म्हणजे खूप जबरदस्त कंटेंट आहे. अरे नक्की, मला इंस्टाग्रामला पाठवली. आणि माझंही उमेश माणिक नाव आणि चॅनल आहे. 175,000 सबस्क्रायबर्स आहेत. अरे वा, आणि चालू आहे म्हणजे. आणि तुझे व्हिडिओ बघून बेसिकली मी चालू केलेलं आहे. आणि बोलायला जे के बी फॅमिलीचं विशेष कौतुक यासाठी, कारण एक गावाकडनं आलेल्या मुलाने गड किल्ल्यानं जे दिलेलं ग्लॅमर जे आहे ते खरंच विशेष कौतुकास्पद आहे. दॅट इज रिअली कमेंडेबल थिंग. आणि अशाच प्रकारे आमच्या जे के बी फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. असेच लवकरात लवकर आम्हाला डायमंड गोल्ड प्ले बटन बघायचं आहे. सो मित्रांनो, मी आपल्या जीवनची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तुम्ही तिथे जाऊन त्याला फॉलो करा. खूप छान व्हिडिओज आहेत आणि आम्ही तर त्यांचे फॉलो राहायचे. काय विषय? थँक्यू. थँक्स अ लॉट. तुला पण शुभेच्छा. यस यस, इस्लामपूर, सातारा हे सगळे कनेक्शन आहेत. ते सचिनचं आमचं आधीपासून चाललं. म्हणलं बघ, आपल्याला मिळ इव्हन असा भेटला तर ठीक आहे, नाहीतर आपलं UIC थ्रू भेटायचं चालू होतं. बरोबर. पण आज योगायोग सचिनचा मला सकाळी मेसेज आला, आज जायचं का आपण. मी म्हटलं सर जीवन आहे म्हटल्यावर काय विषयच नाही. मी ॲक्च्युली माझी ॲनिव्हर्सरी आहे, त्याचं दुपारी आम्ही लंचला जाणार होतो. ओके, स्किप करून आलो आता घरी जाऊन. थोडंसं येऊन या, मी सांगितलं होतं. एवढं मोठं कॉम्प्रोमाइज कर वाईफला ॲनिव्हर्सरीच्या दिवशी लंचला. मी सांगली काय, मी नक्कीच सांगेन की आजचे दिवस माफ कर, माफ करा वहिनी. ठीक आहे, पुढं खूप छान काम करतोय. आणि तुम्हाला, तुमच्याबद्दल खूप छान छान बोलला. जबरदस्त, खूप खूप भारी वाटलं. हा, एक नंबर. थँक्यू. सो हा मराठी किडा आहे. राम राम मंडळी. आणि आज आपल्याला जीवन बरोबर तो सुद्धा भेटलेला आहे. आणि हा तर आपला पुण्याचा आहे, त्यामुळे तर काही विषय म्हणजे पोरं फिरत असतात. त्याच्यानंतर मी जातो जे लोकांना. तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुझं टायमिंग जे आहे. आणि मोस्टली आता नाही कुठलं सकाळी उठलं टायमिंग करत असते ते माझं खूपच गाणं. नाही ते नाही, सिद्धार्थ जाधव बरोबर केला होता. यांना तेच पाहिजे. आणि तुझा पार्टनर तो सुद्धा एकदम भारी आहे. आज ऍक्च्युली त्यालाही भेटायची इच्छा होती, पण ऑफिसवर येऊन भेटा. ऑफिसवर येऊन आणि आता इथून पुढे भेटत राहू. माझाही चॅनल आहे चॅनल, मी आता बघतच. पण तरी पण जे बघत नाही त्यांना सांगा, उमेश महाडिक हा चॅनल बघा, या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. या पण शेजारी तो इथे बसलाय, चहा पित इथे. नंतर तरी माझ्याकडे तुमचं पण बॉन्डिंग खूप चांगलं आहे जीवन. हो, अरे मराठी युट्यूबर्स एकत्र यायला पाहिजे. यायला पाहिजे. आपण नाही आलो तरी काही चॅनल नाही करत सपोर्ट. आय ब्रो, आपल्याला एक मित्र भेटलेला आहे. आपला नवीन नवीन सबस्क्रायबर झालेला. आणि तुझं नाव काय? माझं नाव विलेश शंकर. आणि तू ते सांगत होतो. मी आता, आम्ही ऍक्च्युली धारकरी आहोत. श्री सर्व देशात हिंदुस्थान
आपल्याला तर दरवर्षी गडकोट मोहीम असते जानेवारी महिन्यामध्ये, तर मी दादाला इन्व्हाइट करतो की त्या मोहिमेसाठी तू नक्की ये. मी त्याला कळवेन पुढच्या वर्षीची मोहीम कुठे कशी कधी आहे, त्याला तू आलास तर खूपच आमचा आग्रह आला. छान वाटतं समोर आपला आलास. गौरव पवार. गौरव पवार इथे सीएपी मध्ये इंजिनिअरिंग करतो. मी थर्ड इयरला आता. आमच्या कॉलेजमध्ये रेगाटा नावाचा फेस्ट असतो. बोट क्लब आहे, देशामधला सेकंड ओल्डेस्ट बोट क्लब आहे. तर तिथे आता आम्ही आय आय टी खरगपूर लिमका बुक ऑफ रेकॉर्डच इंडियाज ओल्डेस्ट फेस्टच टायटल हे केलं, त्यांच्याकडून हे घेतलं. ओके. तर तो रेगाटा म्हणून फेस्ट आहे, मग त्याला तुम्ही यावं. 8 मार्चला आहे, संध्याकाळी 4 वाजता रविवारी. मी नक्की प्रयत्न करेन. लोकेशन? लोकेशन सीओईपी कॉलेज. सीओईपी चालेल, नक्की आलो तर आपण भेटू. नाव काय तुझं? नाव काय? विशाल. विशाल. निलेश. निलेश. चॅनल आहे उमेश माडिक नावाने, बघू शकतो. ब्लॉगच आहेत म्हणजे? हा, ब्लॉग ट्रेकिंग विषयी आहेत आणि काही जनरल फॅमिली ब्लॉग्स पण. जीवन जसं फॅमिली जॉईन व्हायचं. आता तो कोणत्या किल्ल्यावर जातो मला सांगत नाही दादा. कधी सांगत नाही तो. त्यांना आता नंबर पण नाही घेऊ शकत. बरोबर आहे. एकदाच गड एकदा 50-60 जण जास्त गेले तर प्रॉब्लेम होईल. तुम्ही सगळे पुण्यातलेच आहेत का? नाही, मी नांदेडच आहे प्रॉपर. मी अमरावतीच आहे. बस इथे क्लासेससाठी हरिश्चंद्रगड झालेला आहे पावसाळ्यात. ऍक्च्युली फार छान वाटतंय की पुण्यातले लोक एवढे इनिशिएटिव्ह घेऊन भेटायला येतात. जनरली पुण्यात ब्लॉग करणं फार अवघड. म्हणजे कॅमेरा धरला की हे काय करतोय. माझा पण उमेश माडिक नाव आहे. गोवा ट्रिप प्लॅन आहे. येस. आणि याचा सुद्धा खूप छान चॅनल आहे. खूप चांगला कंटेंट आहे. आणि आपला मित्र ऑलमोस्ट आता युट्यूब सोडण्याच्या विचारात होता, पण त्याला मी सोडू नाही देणार. तुमच्या सपोर्ट मध्ये ऍक्च्युअली तुम्हाला आता मेन पॉइंट सांगायचा. जर ग्रो करायचं असेल तर कोलॅबोरेशन केल्याशिवाय शक्यच नाही मला. नाहीतर मग तुम्ही घेणे सध्या. आणि एक चांगला पॉइंट आहे टिकटॉक वरती येणं. टिकटॉक वरती एवढा रिच आहे. टिकटॉक वर तर रिच तुम्ही ताबडतोब कन्वर्ट करू शकता. ट्रॅव्हल ब्लॉग जनरल मी जॉब करून करतो. टाइट असतो. आता दुपारचे 3:30 वाजलेले आणि बराच वेळ आम्ही जीवन कदम आणि मराठी किडा असे दोघं जे युट्यूबर आहेत त्यांच्याबरोबर बराच वेळ गप्पा मारल्या आणि खूप छान मीटअप झाला. सो आता आम्ही निघालो आहे घरी. तिथे बरेचसे नवीन नवीन युट्यूबर्स पण भेटले जे आपल्याला ऑलरेडी ओळखत होते. अशीही लोकं बरेचसे भेटले. ते आपल्याबरोबर सेल्फी वगैरे घेत होते त्यामुळे अजून छान वाटलं. कारण फर्स्ट टाइमच हा एक्सपिरियन्स होता आणि मीटअपसुद्धा हा पहिल्यांदाच कोणाच्या तरी मीटअपला गेलो होतो. करेक्ट. ओव्हरऑल खूप मजा आली, छान वाटलं. सो आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटणाशेजारी एक बेल आयकॉन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.